झिंझण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नमस्कार, मी सागर जोशी, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण 36 जिल्हे 50 बातम्यांमधून राजकीय त्याचबरोबर इतरही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. अजित पवार आणि योगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही. बारामतीमधून कुणाला तरी उभं करायचंच होतं. बारामतीमधील पराभवानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया. आम्हाला अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, मात्र लोकांनी निर्णय दिल्यानं तो स्वीकारावा लागेल. विधानसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया. सत्ता दिली नाही तर योजना बंद होईल असा सत्ताधाऱ्यांनी अपप्रचार केला. त्यांच्या या प्रचारामुळेच आम्हाला मतं कमी पडली. लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांचं वक्तव्य, तर अधिकृत माहिती नसल्यानं ईव्हीएमवर बोलणार नाही, शरद पवार यांची प्रतिक्रिया. मतांचं ध्रुवीकरण व्हावं हाच प्राथमिक स्तरावर दृष्टिकोन असू शकतो असं दिसतं. बटेंगे तो कटेंगे या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. अजितदादांविरोधात उमेदवार देणं तुतारी गटाची चूक होती हे आता तरी कबूल करावं. अजित पवार यांच्याप्रमाणे सुप्रिया सुळेंनी देखील औदार्य दाखवावं, मिटकरींचं वक्तव्य. राम शिंदे यांच्या विजयाआड बारामती अॅग्रोचा पैसा आला. कर्जत जामखेडमधील महायुतीच्या पराभवावरून मिटकरी यांचा आरोप. लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक वज्रमुठ बांधून लढू शकलो नाही. आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल, पराभवाची कारणं शोधावी लागतील, काँग्रेस नेते नितीन राऊत यांची प्रतिक्रिया. उरण विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांचा पराभव. काहींनी धोका दिला असेल तर ते देवाला माहिती. संघटनेमध्ये पुन्हा एकदा काम करू, मनोहर भोईर यांच्याकडून खंत व्यक्त. निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विरोधामध्ये पडसाद उमटण्यास आता सुरुवात. मनसेचे दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधामध्ये हायकोर्टात दाद मागणार. व्हीव्हीपॅटच्या स्लिपची फेरमोजणी करण्याची धोत्रे यांची मागणी. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत. जळगावच्या अंमळनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचे मंगळ ग्रह मंदिरामध्ये साकडं. साताऱ्याच्या कोरेगावमधून महायुतीचे महेश शिंदे विजयी. कार्यकर्त्यांकडून कोरेगाव शहरामध्ये पेढ्यांचं वाटप. आमदार प्रवीण दरेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट. फडणवीसांचं दरेकर यांच्याकडून अभिनंदन. मुंबईमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांचं औक्षण करत अभिनंदन. नांदेडमध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेल्या बॅनरवर रयतेचा मुख्यमंत्री असा उल्लेख. अमरावतीच्या भाजप कार्यालयामध्ये भाजपचा जल्लोष. कार्यकर्त्यांच्या अनिल बोंडे यांना उद्देशून टायगर अभी जिंदा आहे अशा आशयाच्या घोषणा. तर अमरावती में घायल शेरणी भी जिंदा आहे नवनीत राणा यांच्याकडून प्रतिसाद. पुण्याच्या कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर. कार्यकर्त्यांकडून पाटलांचे भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले बॅनर झळकावण्यात आले. नाशिक शहरामध्ये देवयानी फरांदे यांच्या विजयाचे बॅनर. विजयानंतर समर्थकांनी लावलेल्या बॅनरनी अनेकांचं लक्ष वेधलं. राजापूर विधानसभेमध्ये किरण सामंत यांचा विजय झाल्यानंतर मोठा जल्लोष. लांजा शहरामध्ये शिवसेनेकडून किरण सामंत यांचं जंगी स्वागत. 10 जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण. आमदार योगेश कदम यांच्या विजयाचा रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष. विजयानंतर योगेश कदम यांनी कोटेश्वरी देवीचं दर्शनही घेतलं. अमरावतीच्या भाजप कार्यालयामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार. अमरावतीच्या 8 जागांपैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. आमदार संतोष बांगर हैदराबादमधून तातडीनं प्रायव्हेट जेटनं मुंबईकडे रवाना. एकनाथ शिंदेंनी बांगर यांना घेण्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवल्याची माहिती. शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विमान पाठवलं. अमोल खताळ यांच्याकडून बाळासाहेब थोरात यांचा पराभव. सुजय विखेंसोबत खताळ मुंबईत येणार. शाजीबापू पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना. शाजीबापू पाटलांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव. उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतलाय, आता मंत्रीपद दिलं तर बरं होईल. अजित पवार गटाच्या नरहरी झिरवाळ यांच्याकडून मंत्रीपदाच्या अपेक्षा व्यक्त. मल्हार सिल्लोडमध्ये पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली. भाजपकडे भीक मागूनही ठाकरेंना यश आलं नाही. अब्दुल सत्तार यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मनोज जरांगे यांनी मला विरोध करण्याचं काम केलं. जरांगेंमुळे मताधिक्यावर परिणाम झाला, भुजबळांची प्रतिक्रिया.
येवल्यामध्ये सांत्वन भेटीसाठी गेलो होतो, पाडायचं असतं तर मी सभा घेतल्या असत्या. छगन भुजबळांच्या टीकेनंतर मनोज जरांगे यांचा पलटवार. सरकारनं मराठा आरक्षण लवकर द्यावं, बेईमानी करू नये. आरक्षणासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषण करणार, मनोज जरांगेंचा इशारा. बच्चू कडूंचं ईव्हीएम विरोधातील आंदोलन तुर्तास मागे, मोर्चा काढण्यापूर्वी संविधानिक मार्गाचा अवलंब करणार, बच्चू कडूंची माहिती. निकाल आश्चर्यकारक आहेत, असे निकाल अपेक्षित नव्हते, नक्कीच काहीतरी गडबड आहे, यशोमती ठाकूर यांच्याकडून शंका उपस्थित. आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, माळशिरसचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांची मागणी, मोहिते पाटील भाजपचे विधान परिषदेचे आमदार. पुसद मतदारसंघ सलग 72 वर्ष नाईक कुटुंबाकडे, पुसदमध्ये यंदा राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांचा 90,000 मतांनी विजय, एकच मतदारसंघ सलग 72 वर्ष जिंकण्याचा विक्रम. मला युतीनं पाठिंबा दिल्यामुळे माझा महायुतीला पाठिंबा, महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतल्यास मी सहमत नाही, रत्नाकर गुट्टे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजय उमेदवार राजू खरे यांचं अजित पवार यांच्याकडून अभिनंदन, अजित पवार गटाच्या यशवंत मानेंचा खरे यांच्याकडून पराभव. माझ्या विजयामध्ये मनोज जरांगेंचा सर्वात मोठा वाटा, जरांगे पाटील यांचे धन्यवाद मांडण्यासाठी त्यांची भेट घेणार, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून विजयाचं श्रेय मनोज जरांगे यांना. चंद्रपूर आणि वर्ध्यातील 10 जागांपैकी 9 जागांवर भाजपची सरशी, दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वामध्ये भाजपला मोठं यश. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता, विधानसभेच्या विजयानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक भूमिका, ओबीसीसंदर्भातील कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका होणार. आजपासून भाजपकडून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात, मोठ्या विजयानंतर भाजपचं सदस्य नोंदणी अभियान, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती. वांद्रे परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी, वांद्रे परिसरामध्ये सर्वत्र मुख्यमंत्री शिंदेचे बॅनर झळकले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, शिवसैनिकांची इच्छा. विधानसभेच्या निकालानंतर ठाण्यामध्ये ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर बॅनर लावत कार्यकर्त्यांचा जल्लोष. रत्नागिरीमध्ये सामंत बंधू यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले, दोन्ही बंधू आमदार म्हणून निवडून आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, सामंत यांच्याकडून बाळ मानेंचा 41,590 मतांनी पराभव. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यकर्त्यांची नांदेडमध्ये बॅनरबाजी, अजित पवार गटाकडून चिखलीकर यांचा मोठा विजय. रत्नागिरीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले, भाजपच्या बॅनरची शहरामध्ये चर्चा. तर देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले, पुण्यामधील बाणेर बालेवाडीमध्ये माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्याकडून बॅनरबाजी. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणा यांच्या विजयानंतर नवनीत राणा यांचा मोठा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडूनही जल्लोष. बीड विधानसभा निवडणुकीमध्ये 37,020 मतदारांनी नोटाला पसंती दिली, जिल्ह्यामध्ये 15,34,436 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यामध्ये शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश जारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, 23 नोव्हेंबर पासून 6 डिसेंबर पर्यंत आदेश लागू असणार. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा, सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.